आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांमध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. छोटी अपडेट आहे मित्रांनो, नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळेल, कोणत्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पोषक वातावरण पावसासाठी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती बघायला मिळेल. मुख्यत्वे करून संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, हा जो परिसर आहे कोकणपट्टा, कोकणपट्ट्यामध्ये कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार, तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत. त्यानंतर नाशिक विभाग, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच इकडं नगर जिल्हा, त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर दुपारनंतर राहणार आहे. या व्यतिरिक्त हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री हळूहळू पावसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी पण विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचा जोर किंवा पावसाचे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे, सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता या परिसरामध्ये नाही आहे. ठिकठिकाणी म्हणजे एकदम कमी ठिकाणी आहे, तालुक्यात एक दोन ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वत्र पावसाची शक्यता नाही, कमी ठिकाणी पावसाची शक्यता या परिसरामध्ये मित्रांनो असणार आहे. दुपारनंतर हा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि हेच वातावरण आहे हे आपल्याला रात्रीपर्यंत पूर्व दिशेला सरकताना दिसेल. तर रात्री मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी मुसळधार, काही काही भागामध्ये अतिमुसळधार, तर एक दोन ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची शक्यतासुद्धा असणार आहे. तर मित्रांनो रात्री पर्यंत हे जे वातावरण आहे आपण स्क्रीनवर बघू शकता, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे, तो रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच परिसरातील मित्रांनो एखाद्या दोन ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो. थोडंसं झूम करून बघूया कोणते आहे तालुके. पाथर्डी, बगूर, अहमदनगर, घोडेगाव, राहुरी, पैठण, गंगापूर, गंगापूर, श्रीरामपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहील. आज रात्रीपर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार, काही काही भागामध्ये मुसळधार, एक दोन ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील मित्रांनो या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. यानंतर राज्याचा इतर भाग बघितला तर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीसुद्धा बघायला मिळेल. कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये पावसाचा जोर कमी असेल, त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तरी पण ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो. विदर्भामध्ये पावसाचा जोर रात्रीपर्यंत कमी राहणार आहे, त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तरी पण नाकारता येणार नाही. अमरावती विभागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. रात्रीचा विचार केला तर रात्रीपर्यंत मित्रांनो हे वातावरण आपण सांगितल्याप्रमाणे पूर्व दिशेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील बरेच जिल्हे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीडच्या बऱ्याच भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे विभागातील सोलापूर जिल्हा या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळेल. त्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील एकदम कडेचे जे परिसर आहे जसं की हिंगोली जिल्हा, परभणीच्या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काल परभणीतला काही भाग सुटला, काही भागामध्ये पाऊस नाही झाला, काही भागामध्ये पाऊस बघायला मिळाला, परंतु आज बऱ्याच भागामध्ये परभणी जिल्ह्याचा पाऊस बघायला मिळू शकतो. आज रात्रीपर्यंत मध्यरात्रीसुद्धा काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर हा जो परिसर आहे मित्रांनो जालना जिल्हा आणि जालन्याचा आसपासचा परिसर, लोणार वगैरे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये पारतूर, लोणार, रिसोद, मेहकर, देऊळगाव, राजा, जालना वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी राहील, ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट.